पोलीस स्टेशन हुडकेश्वर हद्दीत एका तडीपार गुन्हेगाराने पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून आपल्याच गुंड मित्रावर चाकूने हल्ला केला. जखमी नितीन तुले यांच्या तक्रारीवरून योगेश बांते याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जखमी योगेश बांते व आरोपी नितीन टुले हे दोघेही मित्र आहे व दोघेही सराईत गुन्हेगार आहे. आरोपी नितीन टुले याला 2 वर्षापूर्वी नागपूर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलं होतं. त्याला पत्नी व मित्र योगेश बांते यांच्यामध्ये अनैतिक संबंध असल्याचा संशय असून त्यांच्यात वाद सुरू होता. कालसुद्धा याच विषयाला घेऊन दोघात वाद झाला व आरोपी नितीन टुले याने योगेश बांते याच्यावर चाकूने हल्ला चढवला. जखमी योगेश बांते याच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे. पोलीस स्टेशन हुडकेश्वरच्या हद्दीमध्ये पवनपुत्र नगर नावाचा जो भाग आहे तिथे रेकॉर्डवरचे आरोपी नितीन टुले हा राहतो. त्याच्या त्या राहत्या घरापासूनच काही अंतरावर त्याचा मित्र आणि रेकॉर्डवरचा प्रॉपर्टी ऑफेंडर योगेश बांते या दोघांमध्ये वाद झाला होता. वादाचं कारण असं होतं की नितीन टुले हा 2 वर्षांपासून हद्दपार होता नागपूर शहरातनं. तो जेव्हा नागपूर शहरातनं बाहेर हद्दपार होता त्या कालावधीमध्ये त्याचा मित्र असलेला योगेश बांते ह्याचे आणि त्याच्या पत्नीचे काही संबंध आहेत किंवा कसे असा संशय नितीन टुले ह्याच्या मनात आल्याने तो जेव्हा तडीपारी संपवून नागपूर शहरात आलेला आहे तर त्याच्यामध्ये आणि आरोपीमध्ये किरकोळ वादावादी त्यावरनं चालू होती संशयावरनं आणि कालचं पण भांडण त्या संशयाच्या कारणावरनंच झालेलं आहे.